हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. पवित्र पोर्टलवरती निवड यादी जाहीर झालेली आहे आणि जाहीर झालेल्या सर्व उमेदवार आता जे काही आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रतीक्षेमध्ये आहे. परंतु जे आपले दुर्दैवी उमेदवार आहेत की ज्यांनी वारंवार गुणवत्ता सिद्ध करून देखील ज्यांचं सिलेक्शन होऊ शकलेलं नाही त्यांच्यामध्ये आता बऱ्याचशा चर्चेला उधाण आलेलं आहे आणि बऱ्याच जणांवर या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काहीतरी अन्याय झाला का काय अशा प्रकारचे आपल्याला संशय देखील वाटत आहे आणि बरेचसे अभियोग्यताधारक हे याच प्रकारचं वक्तव्य करत आहेत आणि आपल्या ज्या काही भावना आहेत त्या बोलून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण बरेचसे अभियोग्यताधारक असे आहेत की जे वेल डिझर्व करतात जॉबसाठी परंतु त्यांना जॉब मिळालेला नाही आहे. शासनानं 3258 जागा या भरलेल्याच नाही आहे. आपल्याला जे काही आहे खूप मोठं आश्वासन दिलं होतं, खूप मोठी स्वप्ने दाखवली होती, परंतु शासनानं आपल्या स्वप्नावरती पाणी फेरलेलं आहे. या ठिकाणी शासन सांगत आहे की कॅन्डिडेट अवेलेबल झाल्या नाही म्हणून आम्ही या काही वॅकेन्सीज आहेत त्या फिलअप करू शकलो नाही. त्याच्यामध्ये 3258 वॅकेन्सीज आहेत परंतु आपल्याकडे असे बरेचसे कॅन्डिडेट आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे की असे कॅन्डिडेट आहेत की जे डिझर्व करतात जॉबसाठी, ज्यांच्यामध्ये सर्वच प्रकारची एलिजिबिलिटी आहे परंतु शासनानं त्यांना जॉब दिला नाही आणि फक्त त्याचं कारण दिलेलं आहे कॅन्डिडेट अवेलेबल झालेले नाही. मित्रांनो, उर्दू माध्यमाचं तुम्हाला एक उदाहरण दाखवतो की उर्दू माध्यमाच्या 697 जागा या रिक्त राहिलेल्या आहेत आणि शासनानं कारण दिलं आहे की उमेदवार सापडू शकले नाही किंवा उमेदवार जे आहेत अवेलेबल झाले होऊ शकले नाही आहे पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गासाठी. आता तुम्हाला एका उमेदवाराचं या ठिकाणी प्रूफ दाखवतो. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मुंबई BMC ही जाहिरात दाखवतो तुम्हाला या ठिकाणी आणि या जाहिरातीमध्ये क्लिअरली तुम्हाला दिसत आहे की खुल्या प्रवर्गासाठी एक जागा अवेलेबल आहे आणि त्यामध्ये देखील जर का विषयाचं स्पेसिफिकेशन आपण केलं तर उर्दू माध्यमाची जागा आहे, जसं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे मॅथ आणि सायन्सची ही जागा आहे. आता या ठिकाणी जे सिलेक्शन झालेलं आहे ती यादी तुम्हाला दाखवतो आणि ही पहा मित्रांनो, नवी मुंबईची महानगरपालिकेची सिलेक्शन झालेली यादी. या सिलेक्शन झालेल्या यादीमध्ये जे जनरलची एकच जागा दाखवलेली आहे आणि ती जागा पहिली ते पाचवीसाठी दाखवलेली आहे, परंतु सायन्स आणि मॅथची या ठिकाणी जागा भरलेली नाही आहे. जागा असताना देखील आणि शासनानं उत्तर दिलेलं आहे की कॅन्डिडेट अवेलेबल झाले नाही, परंतु मी तुम्हाला या ठिकाणी एक कॅन्डिडेट दाखवतो की ज्याला प्रिफरन्सेस जनरेट झाले होते याच मुंबई महानगरपालिकेचे आणि त्यानं त्या ठिकाणी स्कोरही चांगला होता. हे पहा मित्रांनो, ही एक लेडी उमेदवार आहे आणि जे ज्याला की स्कोर तुम्हाला दिसत असेल 110 आहे, TET पास आहे आणि TET विषय देखील या ठिकाणी मॅथ आणि सायन्स हाच आहे आणि त्याचबरोबर यांचा जर का आपण स्कोर पाहिला तर 1010 आहे आणि हे उर्दू मीडियमची आहे आणि ही आहे त्या ठिकाणची सिलेक्शन झालेली यादी. यामध्ये ते पद भरलेलंच नाही आहे. या ठिकाणी जनरलचं जे कट ऑफ आहे ते 100 दाखवलेलं आहे आणि या महिलेला 110 आहे, परंतु त्यांचं मॅथ आणि सायन्स आहे ती जागा त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये दाखवत असताना देखील फिलअप केलेली नाही. कॅन्डिडेट त्या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे, त्यांना प्रिफरन्सेस जनरेट झालेले आहे, परंतु शासनानं फक्त एकच कारण दिलेलं आहे की ते आम्ही भरू शकत नाही कारण की कॅन्डिडेट अवेलेबल झाला नाही. आता नेमकं शासन अशा प्रकारची आपल्या बाबतीमध्ये भूमिका का घेतो आहे ते आपल्या लक्षात येत नाही आहे. आता असाच प्रॉब्लेम बऱ्याच कॅन्डिडेटनं झालेला असणार आहे या गोष्टीची मला हमखास खात्री आहे. जेही आपले उमेदवार असे असतील त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण सर्वांच्या वतीने शिक्षण आयुक्तांकडे ही तक्रार नोंदवूया की जेही आपले उमेदवार असतील की ज्यांच्यावर याना त्या कारणानं अन्याय झाला असेल किंवा जे डिझर्व करत असून ज्यांचं सिलेक्शन होऊ शकलेलं नाही त्या सर्वांना आपण सेवेमध्ये या ज्या काही जागा राहिलेल्या आहेत 3258 त्या जागा फिलअप करण्यासाठी सरकारला भाग पाडूया. कारण 10 वर्षाच्या नंतर एकतर ही भरती होत आहे आणि ही भरती जर का आता अशा प्रकारे जर का रिक्त पदं ठेवूनच झाली तर हे आपल्या अभियोग्यताधारकावर नक्कीच अत्याचार असेल, अन्याय असेल आणि आपल्यापैकी जेही उमेदवार 1-2 मार्कानं या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकलेले नाहीत त्या आपल्या मित्रमैत्रिणींचा या 3258 जागामध्ये नक्कीच नंबर लागेल आणि जास्तीत जास्त आपल्याला जॉईनिंग लेटर मिळतील अशी आपण आशा व्यक्त करूया.